कोगनोळी येथे 15 वर्षाच्या शालेय विद्यार्थिनीचे गळफासाने आत्महत्या. निप्पाणी तालुक्यातील कोगनोळी येथील काशीद गल्लीमध्ये 15 वर्षाच्या शालेय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार तारीख 19 रोजी सकाळी 11 वाजता घडली आहे. स्वाती बाळासाहेब काशीद वय 15 असे मयत मुलीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोगनोळी येथील काशीद गल्लीतील बाळासाहेब काशीद यांची मुलगी स्वाती ही आता 9वी मध्ये शिकत होती. सोमवार तारीख 19 रोजी सकाळी कामानिमित्त आई व भाऊ बाहेर गेले होते. वडील व स्वाती घरामध्ये होते. वडील बाळासो काशीद हे औषध आणण्यासाठी घराबाहेर गेले असता घरात कोणी नाही हे पाहून स्वातीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना उघडकीस येताच शेजाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी येऊन रितसर पंचनामा करून मृतदेह खाली उतरून शव विच्छेदनासाठी निप्पाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनास्थळी कोगनोळी बीटचे ESI SM सूर्यवंशी, बीट हवालदार राजू खानपकानकर यांनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, उमेश पाटील, प्रवीण पाटील, योगेश चौगुले यांनी पाहणी करून हळहळ व्यक्त केली. घटनास्थळी महिला व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.